चषक अंतर्गत जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णीमध्ये रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली असून यावेळी परिसरातील अनेक स्पर्धकांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला असून जाफराबाद भोकरदन मतदारसंघाचे आमदार संतोष दानवे यांनी सर्व रांगोळींचे परीक्षण केले आहे। देशातील सर्वात मोठा कला महोत्सव सीएम चषक अंतर्गत जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी येथे रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी टेंभुर्णी परिसरातील अनेक स्पर्धकांनी या स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोंदवला आहे। यावेळी जाफराबाद भोकरदन मतदारसंघाचे आमदार संतोष दानवे यांनी सर्व रांगोळींचे परीक्षण केले असून यावेळी स्पर्धेच्या संयोजनासाठी विजय परिहार युवा मोर्चा तालुकाध्यक्ष यांच्यासह भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली। आता राहणार पोलीस कॉलनी माझ्या रांगोळीतून एवढंच सांगायचं म्हणणं आहे की मी या रांगोळीत फक्त एवढंच बोध दिलेलं आहे की सिर्फ नजर नाही नजरिया बदलना होगा। म्हणजे आजकालच्या ह्या सपोज आता कोपर्डीच्या घटनेचंच मी उदाहरण देते की आजकालची लोकांचे बघण्याचं नजर हा वाईट नजर असतो आणि हा आपल्याला बदलायचा आहे। फक्त एवढंच तुम्हाला सांगायचं आहे दुनियाला की मी या रांगोळीतून फक्त एवढं सांगायचं आहे की मुलींकडे जो बघण्याचा हेतू आहे तो थांबवला पाहिजे माणसांनी। रांगोळी काढली की माझी अशी थीम आहे हा युवक वर्ग आहे आणि निवडणुका येत आहे 2019 व युवतींचा जास्त कल मी रांगोळीतून दिलाय। माझी रांगोळी सध्या अर्धवट आहे, पूर्ण झाल्यावरती तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल आणि मी माननीय आमदार अभिनंदन करते की त्यांनी आमच्या सारख्या युतींसाठी स्पर्धेत मी दुष्काळावर आधारित रांगोळी काढलेली आहे। माझं नाव अश्विनी डोईफोडे, मी डोलखेडा खुर्द ह्या गावामधून आली आहे आणि आज यावर्षी जी दुष्काळी परिस्थिती आहे त्यावर मी ही रांगोळी काढलेली आहे। कुणाचं घर कर्जामध्ये बुडालेलं आहे आणि कुणाला आर्थिक अडचणी आहेत त्यामुळे शेतकरी आत्महत्या करीत आहेत, त्यासाठी ही रांगोळी मी मुद्दा म्हणून काढली आहे की या शेतकऱ्याची परिस्थिती पूर्ण समाजाला कळावी यासाठी यामागची ही भावना आहे। त्यांनी आपला स्पर्धा कुपन क्रमांक त्या ठिकाणी टाकायचा आहे, या स्पर्धेसाठी सहभागी झालेले आहेत आणि आम्ही उत्कृष्ट अशा प्रकारे रांगोळी काढलेली आहे। संदेश काय देणार तुम्ही? निसर्गाचा समतोल राखला पाहिजे आणि निसर्गाची साखळी म्हणजे अन्न साखळी जशी हे होती तशी ही साखळी तुटायला नको म्हणून पक्षी हे सुद्धा वाचले पाहिजे। या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी जो हा राज्यभर सीएम चषक या स्पर्धेचं जे आयोजन त्या ठिकाणी केलेलं आहे, या स्पर्धेतून आमच्या सर्व माता भगिनींना त्यांचा कलागुण दाखवण्याचं एक व्यासपीठ या छोट्या छोट्या गावांमध्ये निर्माण झालेलं आहे आणि म्हणून सर्व अतिशय आमच्या सर्व माता भगिनी उत्साहाने या ठिकाणी या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या आहेत। माझ्या या भोकरदन जाफराबाद तालुक्यामध्ये वेगवेगळ्या गावांमध्ये मिळून जवळपास 3,500 महिलांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेला आहे आणि निश्चितपणे अतिशय यशस्वीरित्या या ठिकाणी रांगोळ्या काढत असताना रांगोळीच्या माध्यमातून सामान्य नागरिकांना समाजाला एक चांगल्या प्रकारचा संदेश, मग कुणी बेटी बचावचा दिला तर कुणी स्वच्छ भारत अभियानाचा दिला, त्याचबरोबर झाडे जगवा पाणी जिरवा अशा प्रकारचे चांगल्या पद्धतीचे संदेश या माध्यमातून त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे। मग कोणी मेक इन इंडियाच्या माध्यमातून त्या ठिकाणी तर सण सूद आणि आपली संस्कृती तसेच परंपरा जपण्यासाठीचे असे विविध संदेश या माध्यमातून आमच्या माता भगिनींनी त्यांच्या रांगोळीच्या कलेतून या मैदानावर साजरे केलेले आहेत आणि म्हणून सर्व सहभागी सदस्यांचं मी मनापासून या ठिकाणी आमदार या नात्याने स्वागत करतो आणि मुख्यमंत्री महोदयांचे पण या स्पर्धा या त्यांच्या संकल्पने त्यांची जी संकल्पना त्यांनी आमच्यापर्यंत पोहोचवली आणि या स्पर्धा आयोजित करण्यास आम्हाला त्या ठिकाणी सांगितलं त्याबद्दल मी त्यांचंही मनापासून आभार व्यक्त करतो।